नमस्कार, श्री आयन सौ किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला मिक्सर डाळी आणि तांदूळ वापरून परफेक्ट डोसा बॅटर कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ह्या वाटीने चार वाटी जुने तांदूळ घेतले आहेत, ह्याच वाटीने अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे, पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे, पाव वाटी चण्याची डाळ घेतली आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे, पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे, पाव चमचा मेथी दाणे घेतले आहेत। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊ। जर तुमच्याकडे मसूर डाळ नसेल, आवडत नसेल, नाही घातली तरी चालेल, ही एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊ। आता आपण ह्या पातेल्यात काढून घेतलं डाळी आणि तांदूळ। आता आपण ह्यात पाणी घालून स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेऊ। हे पहा, आता आपण हे व्यवस्थित धुवून घेतलं। आता आपण ह्यात पाणी ओतून साधारण 2 ते 3 बोट एवढं पाणी ओतून 4 ते 5 तासासाठी असेच आपण भिजत ठेवून देऊ। हे पहा, आता आपले 5 तास झालेले आहेत। आता हे आपलं पूर्ण भिजले। आता आपण हे वाटून घेऊ, थोडं थोडं करत वाटून घ्यायचं। हे बघा, अजून थोडं ह्यात पाणी पण घालायचं आणि हे घालून आता वाटून घेऊ व्यवस्थित। हे बघा, असं मी वाटून घेतले। आता हे आपण काढून घेऊ एका मोठ्या पातेल्यात आणि परत ह्यातले डाळ आणि तांदूळ घेऊ आणि ह्यातलंच पाणी वापरायचं वाटायसाठी। हे पाणी फेकून द्यायचं नाही, असे 3-4 वेळा हे मला वाटून घ्यावं लागेल। हे पहा, आता आपलं सगळं पीठ वाटून झालं आहे। 3 ते 4 बॅचमध्ये मी हे व्यवस्थित वाटून घेतलं। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करू आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित फेटून 10 ते 12 तास किंवा रात्रभर झाकण ठेवून देऊ। आपण नेहमी पातेलं मोठं घ्यायचं का सकाळपर्यंत हे पीठ फुगून वरती येतं। आता आपण त्याला झाकण ठेवू आणि त्याच्यावरती एक असा कपडा ठेवू, म्हणजे आपलं पीठ लवकर तयार होईल। हे बघा, आता आपलं पीठ फुगले। आपल्याला जवळजवळ ह्याला 12 तास लागले। थंडीमध्ये जास्त वेळ लागतो, 12 किंवा 12 पेक्षा जास्तही वेळ लागू शकतो आणि गर्मी असेल तर ह्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो। समजा आपल्याला घाई असेल आणि आपलं सकाळी पीठ फुगलं नसेल तर थोड्या वेळ आपण आपल्या गॅलरीत किंवा बाहेर ओट्यावर उन्हात झाकून 1 तास पीठ ठेवा, म्हणजे लवकर फुगून वर येईल। हे बघा, आता आपण ह्याला व्यवस्थित फेटून घ्या। आपलं कसं पीठ छान फुगले तुम्ही पाहू शकता। व्यवस्थित फेटून घेऊ आणि आता हे जे डोसे बनवायला। आता आपण गॅस चालू केला आहे आणि त्यावर एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला आहे। आता त्याला व्यवस्थित गरम होऊ द्या। आता आपला तवा गरम झालाय, त्यावर आपण थोडस तेल आणि थोडं पाणी हे करून व्यवस्थित फुटून घेऊ। आता हे बघा, आता पीठ व्यवस्थित मी फेटून घेतलं आणि या पळीनं पीठ ह्यावर सोडून घेऊ आणि हे हळूहळू हाताने असं पसरवून घेऊ व्यवस्थित। हे पहा, आता आपण व्यवस्थित पसरून घेतलं आहे। आता 1 मिनिटासाठी असंच ठेवून देऊ। ह्यावरती आता आपण तेल असं सोडून घेऊ। हे पहा, आता माझा डोसा आहे ना आपोआपच सुटलाय, मला सोडवायची गरज लागली नाही। आता आपण हा पलटी मारून घेऊ आणि असेच 3-4 डोसे करून घेऊ आणि सर्व करू। हे बघा, आता आपले डोसे तयार आहेत, आपण सर्व करून घेतले आहेत। हेच बॅटर वापरून आपण उत्तप्पा, अप्पे
आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करू शकतो। नक्की ट्राय करा, आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।